Hatta dizse. Tristeza. Apañarse que no toque, hacer risas, mandé continuos así procesante. Sí, que sí, sampan ahí. El sampan antes de usar problemas tú, todo sampan antes de usar problemas tú. Así aprende tiene, te lo mandó a poner hacer risas. Mato va a ir tu patrón a su de, Samir patrón a su de, Sosta patrón a su de, Tuma Artık apıya boyuttuk samaşa vardı desin asıl de. Teyze Rabban Eksen Rısaz Karadasto. Eksen Karadasto. Ani teyze dün kaydır yapan Sözde Dasto. Ani teyze buraya anki samaşa da uttar meralık anki samaşa yedi. Anki yapan teyze sordu. Aşağı patatini apıya Eksen Rısaz Suru Vasto Kurti Sensordan. Menün delen avdeleri mitranı Kurti Sensordan. Acaba ya sayılma dedim ona asıl isteyen fikriye o ne sözü yapın buraya da uya. Ki research ama baba ya sayılma dedi asıl dilini. Research. Bence bu ne yapın ne? Ani search. Bence sordu ne? Bu ne yapın ne sordu ne? Hatta research'a da oldu baba research. Ve bence again and again. Puna puna. Puna yerda. Once more. Ya hadi samasya. Solution merala aplala. Bir para tit samasya tayar ute. Tit samasya apla samoraste. Tetor apın adi su lele pariyaj. Tavun sana kun pato. Ki pariyajda lagu hot nastil. Ta para derda tiyavar apın sensudan karto. Once more. Afresh, bu ne yerde afresh? Ali, yanında önü. Bence, bu ne nevi gösteri var apın, sayısından karadastır. Hatta sarz mence gay, rita artı sen samarladım ala. Hatta sarz mence gay, it will find out something. Tadiri nevin söz ne sardı söz, nevin Sobat no. Look through. Tiap camat dhamma madun tapas ni. Go more truly to look. Manjit camat dhamma madun ya khadi gusta sodhani. Maya dhoni milun. Hasabda tayar dhala. Re plus search. Research. Kule dhau apat. Maya research manja kai. हे समजून घेतलं पाहिजे आपण ऍक्शन रिसर्च समजून घेण्याआधी आपल्याला रिसर्च म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे रिसर्च म्हणजे काय तर अ फॅक्ट व्हिच इज ऑब्झर्व अगेन अँड अगेन इन डिफरंट डायमेन्शन्स इज कॉल्ड रिसर्च एखादी सत्य बाजू फॅक्ट रियालिटी एखादी वास्तव हे आपण कायम पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करणे ते मत नोंदवणे त्यावर ते ऑब्झर्व करणे वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून म्हणजे एखादी वास्तव गोष्ट एखादी बाब जी वास्तवात आहे तिला आपण निरीक्षण करणं वारंवार तिचं निरीक्षण करणं वेगवेगळ्या डायमेन्शनमधून वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून ते आपण शोधणं त्याला म्हणतो आपण रिसर्च मग दुसरी व्याख्या बघा की रिसर्च इज अ केअरफुल अँड डिटेल स्टडी इन टू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम कन्सर्न आर इशू युजिंग द सायंटिफिक मेथड म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये संशोधन करणं काळजीपूर्वक शोधणं त्याचा सविस्तर अभ्यास करणं एखाद्या प्रॉब्लेमला संबंधित गोष्टीच्या प्रॉब्लेमला एखाद्या इश्यूला घेऊन त्या प्रॉब्लेमशी किंवा त्या इश्यूशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या काळजीपूर्वक शोधणं
आणि त्याला एक वैज्ञानिक पद्धतीने शोधणं, सायंटिफिक मेथडने शोधणं, त्याला आपण रिसर्च म्हणतो. थोडक्यात काय की रिसर्च म्हणजे एखाद्या वस्तुस्थिती दर्शक पुराव्याच्या संबंधामध्ये निरीक्षण करणं, वारंवार निरीक्षण करणं त्या पुराव्याच्या संबंधामध्ये, त्या बाबीच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या दृष्टीने डायमेन्शनने शोधणं, त्याच्या संबंधित गोष्टींचा खोलात जाणं, त्या संबंधित गोष्टीचा सविस्तर अभ्यास करणं, त्या प्रॉब्लेम तो निर्माण कसा झाला, त्या प्रॉब्लेमच्या मुळामध्ये जाणं आणि त्याची वैज्ञानिक दृष्टीने पद्धतीने सोडवणूक करणं म्हणजे रिसर्च. तर ह्या रिसर्चच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. मग रिसर्च हे तीन पद्धतीचे, एक आहे बेसिक रिसर्च, मूलभूत संशोधन. बेसिक रिसर्च त्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो. दुसरं आहे उपयोजित संशोधन, अप्लाइड रिसर्च. आणि तिसरं आहे ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन. आता बेसिक रिसर्च म्हणजे काय, तर त्याला आपण प्युअर रिसर्च म्हणतो, फंडामेंटल, मूलभूत संशोधन. आता मूलभूत संशोधन म्हणजे काय, की सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू आहे. आता 1 वर्षापूर्वी जानेवारीमध्ये जेव्हा चायनामधून हा व्हायरस आला तेव्हा सगळी लोक परेशान झाली. सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की आता याच्यावर औषध नाही आहे, काहीच नाही आहे. आणि मग शास्त्रज्ञ लोक त्याच्यावर काम करायला लागली आणि त्याच्यावर त्यांनी प्रतिबंधित, म्हणजे प्रतिबंधित नाही पण त्याच्यावर माणसाची इम्युनिटी वाढवणारी लस तयार केली. ते लसचं शोध संशोधन हे येतं बेसिक रिसर्चमध्ये. आता याला म्हणतो आपण बेसिक रिसर्च. हे बेसिक रिसर्च शक्यतो पायाभूत संशोधन म्हटलं जातं, मूलभूत संशोधन म्हटलं जातं. हे सायंटिफिक थिअरीला इम्प्रूव करण्यासाठी नॅचरल किंवा प्रिडिक्शन, जे काही सायंटिफिक थिअरी असतात, घटना असतात, त्याच्यावर संशोधन करण्यासाठी हे बेसिक रिसर्च केलं जातं. मी त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की त्याच्यावर जी लस तयार झालेली आहे हा बेसिक रिसर्चचा भाग आहे. आजच आपले माननीय मुख्यमंत्री हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट द्यायला गेलेले आणि हाफकिन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातली स्वतःची, महाराष्ट्र राज्याची, महाराष्ट्राची स्वतःची संस्था आहे की ज्यामधून गेल्या 10-15 वर्षापासून आपण पोलिओच्या लसी त्या हाफकिन इन्स्टिट्यूटनं आपल्याला पुरवलेले आहेत. आणि त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आज मुख्यमंत्री गेलेले आहेत कशासाठी, की आपण आपल्या स्वतःच्या महाराष्ट्र राज्यासाठी कोविडच्या लसी उत्पन्न करू शकतो काय. हा बेसिक रिसर्चचा भाग आहे. आता त्यामधून बघा अप्लाइड रिसर्च दुसरा भाग आहे, अप्लाइड रिसर्च. आता अप्लाइड रिसर्च म्हणजे काय, की एखादी गोष्ट शोधून झालेली, एखादा पुरावा उपलब्ध आहे, एखादी गोष्ट आहे अस्तित्वात आणि ती गोष्ट आपण वेगवेगळ्या अँगलने तपासणे, हे असं होतं तुम्हाला असं झालं का, असं झालं असेल त्यामुळेच असं झालं, यानंतर म्हणजे अप्लाय उपयोजित करतो, उपयोजन करतो, अप्लाय करतो. हे असं झाल्यामुळे असं झालंय का, हे झाल्यामुळे काय म्हणतो आपण त्याला, की परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली का, ह्या ज्या समस्या असतात याच्यावर अप्लाइड रिसर्चने रिसर्च केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे
त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्क्वायरी करून आपण त्याच्यावर प्रॅक्टिकल ॲप्लिकेट करतो, त्याला म्हणतो आपण अप्लाइड रिसर्च. आणि दुसरा याच्यामधला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲक्शन रिसर्च. आता हे ॲक्शन रिसर्च इज, आता मी तुम्हाला सांगितलं की ॲक्शन रिसर्च इज आयदर रिसर्च इनिशियल सॉल्व अँड इमिजिएट प्रॉब्लेम ऑर अ रिफ्लेक्टिव्ह प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे ॲक्शन रिसर्च म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीवर इमिजिएट प्रॉब्लेमवर जर आपल्याला काही रिफ्लेक्टिव्ह प्रोसेस करून काही प्रोग्रेस करायचा असेल, एखाद्या समस्येवर ताबडतोब आपल्याला वैयक्तिक समस्या असेल, कम्युनिटीची समस्या असेल, या कम्युनिटी समस्येवर जर काही आपल्याला काही ताबडतोब काही ॲक्शन घ्यायचे असेल आणि त्याचं काही सॉल्व करायचं असेल काही प्रॉब्लेम, तर त्या ठिकाणी ॲक्शन रिसर्च हा उपयोगाला येतो. तर हे झाले तीन प्रकार, बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च आणि ॲक्शन रिसर्च. आता बघा या ॲक्शन रिसर्चमधून आणखी बघा, एक आहे अप्लाइड रिसर्च म्हणजे उपयोजित संशोधन. तर या उपयोजित संशोधनाचे हे मी आत्ता सांगितले की प्रॉब्लेम ओरिएंटेड असतो, बेस ऑन एखाद्या संकल्पनेवर किंवा रिसर्चच्या संकल्पनेवर आपल्या रिसर्च असतो, एखादा प्रॉब्लेम ओरिएंटेड आपल्या रिसर्च असू शकतो, एखादं सोल्युशन आपल्याला काढायचं असेल प्रॉब्लेमवर त्याच्यावर आपण आपलं रिसर्च करू शकतो, मागचे काही पुरावे असतील ते आपल्याला काही युजफुल नाही, त्याचं काही सोसायटीला काही उपयोग आहे का हे शोधण्यासाठी आपण आपल्याला रिसर्च करू शकतो. त्यानंतर काही थेरीज असतात, सिद्धांत असतात, ते सिद्धांत शोधण्यासाठी त्याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला काही टेस्टिंग करण्यासाठी हे आपल्याला रिसर्च उपयोगाला येतं. त्यानंतर काही उपयोगिता, एखाद्या सिद्धांताची उपयोगिता किती आहे, त्याचा आपल्या विकासावर काही टेक्निकमध्ये काही परिणाम होतो काय, याच्यावर रिसर्चमध्ये संशोधन करू शकतो. आणि प्युअर रिसर्च म्हणजे काय, की ते बेसिक असतं, ओरिजिनल असतं, त्याच्यावर नव्यानं संशोधन केलं जातं, नवनवीन पद्धतीने त्यावर संशोधन केलं जातं, नवीन एखाद्या बाबीवर, त्याला आपण प्युअर रिसर्च म्हणतो. त्यानंतर हे थेरी, नवीन थेरी, नवीन सिद्धांत एखादा मांडणं, याला आपण प्युअर रिसर्च म्हणतो. पुढे जाऊ आपण. आता या स्लाईडमध्ये बघा, असं दिसत असेल तुम्हाला की रिसर्चचे हे प्रकार, मग हे रिसर्च हे दोन पद्धतीचं आहे. एक आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक संशोधन, आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च, संख्यात्मक संशोधन. आता हे गुणात्मक टाईप्स आहेत मेथोडॉलॉजीचे, संशोधनाच्या पद्धतीच्या दोन प्रकार आहेत. एक क्वालिटेटिव्ह रिसर्च, यामध्ये अनेक उपप्रकार आहेत, आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च, संख्यात्मक संशोधन, यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. मग क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये वर्णनात्मक संशोधन हा एक भाग येतो, त्याच्यामध्ये कंटेंट अनालिसिस, विश्लेषणाचा भाग, हिस्टॉरिकल रिसर्च आहे तो आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये भाग येतो. त्यानंतर काही वांशिक रिसर्च, बोलू नका समोर बसा, मागले समोर बसा, थोडा वेळ अर्धा तास. क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये ह्या मेथोडॉलॉजीचे दोन प्रकारचे, संख्यात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधन. तर हिस्टॉरिकल, डिस्क्रिप्टिव्ह, सर्वेक्षण, सर्वेक्षणात्मक,
content analysis, vanshik sanshodhan he je ahe, he quantitative research by practitioner ekhada action research he qualitative research madhe yeto ani sahasambandhanatmak sanshodhan he dekhil qualitative research madhe yeto quantitative research madhe experimental prayogatmak समन्वयात्मक आणि सर्वे हे या सिंगल सब्जेक्ट मेथड पॉजिटिव कंपेरेटिव सहसंबंध हे सगळं मेथड्स मध्ये येतं टाइप्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये तुम्हाला माहीत असावेत म्हणून मी हे सांगितले. त्यानंतर आपण पुढे जाऊ. मग हे आपल्याला आज पाहिजे की ऍक्शन रिसर्च मध्ये आपण हळूहळू ऍक्शन रिसर्चकडे येते. संशोधनाचे मूलभूत प्रकार पाहिल्यानंतर आपण मेथडॉलॉजी पाहिली दोन, ते क्वांटिटेटिव्ह मेथड आणि क्वालिटेटिव्ह मेथड. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की एज्युकेशनल रिसर्च म्हणजे काय. जे आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत आहोत त्या एज्युकेशनल रिसर्च म्हणजे काय. तर एज्युकेशनल रिसर्च म्हणजे refers to the systematic collection and analysis of data related to the field of education. म्हणजे आपल्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स आपण सिस्टमॅटिक पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने डाटा कलेक्ट करणं त्याच्यावर संशोधन करणं त्याचं संश्लेषण करणं त्या डाटा कलेक्शन केल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं म्हणजे शैक्षणिक संशोधन आपण म्हणू. या शैक्षणिक संशोधनाचे देखील अनेक पद्धती आहेत. मग हे संशोधन कुठे कुठे लागू होतं आपल्याला एज्युकेशनमध्ये. तर अध्ययन असेल, अध्यापन असेल, विद्यार्थी असतील, अध्यापन पद्धती असतील, टीचर ट्रेनिंग असेल, वर्गाध्यापन असेल किंवा प्रशासन असेल, संघटन असेल, म्हणजे शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या काही कंपोनंट्स आहेत रिलेटेड त्या रिलेटेड कंपोनंटशी संबंधामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपले एज्युकेशनल रिसर्चमध्ये मोडतात. पुढे जाऊ आपण की त्यानंतर म्हणजे रिसर्च मध्ये ऍक्शन प्लस रिसर्च म्हणजे काय. आता हे ऍक्शन रिसर्च हे दोन शब्दांना बनलेलं आहे. एक म्हणजे ऍक्शन प्लस रिसर्च. ऍक्शन म्हणजे काहीतरी करणे, ऍक्शन. म्हणून सर्वे हा प्रकार ऍक्शन रिसर्च मध्ये येत नाही. ऍक्शन रिसर्च मध्ये सर्वे हे येत नाही. सर्वे करणं म्हणजे एखादा असा प्रॉब्लेम की ज्याच्यावर आपल्याला काहीतरी कृती करावी लागते त्याला म्हणतो आपण ऍक्शन रिसर्च. मग हे ऍक्शन रिसर्च हा शैक्षणिक संशोधनाचा भाग आहे. ऍक्शन रिसर्च हा शब्द 1944 मध्ये प्रथमतः कर्ल लेविन हा या संशोधनात संशोधकाचं शिक्षण तज्ञाचं नाव लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी कधी पण विचारलं तुम्हाला झोपेमध्ये उठून तर तेव्हा कृती संशोधन हा शब्द वापरणारा सगळ्यात पहिला कृती संशोधनाचा हा शब्दाचाच उगम कर्ल लेविनने केलेला आहे. ते ऍक्शन प्लस रिसर्च म्हणजे एखाद्या समस्या का घडते, असं का होतंय हे पाहण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी त्या समस्येवर आधारित ऍक्शन तयार करणे, ऍक्शन घेणे आणि ती ऍक्शन घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे शोधणं, हे मांडणं म्हणजे ऍक्शन रिसर्च. कर्ल लेविन हा शब्द पहिल्यांदा
या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आलं म्हणून बघा. इथे एक आणखी व्याख्या आहे की ऍक्शन रिसर्च या चित्रामध्ये दिसते बघा, हे हे चित्र आहे, या चित्रामध्ये तुमच्या आणखी लक्षात येईल की प्लॅन करणं, त्याच्यावर ऍक्ट करणं, ऑब्झर्व करणं, त्याचं रिफ्लेक्शन करणं आणि परत त्याचं रिप्लॅन करणं, परत ऍक्ट करणं, म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा आपलं दैनंदिन अध्यापन करताना, आपलं शैक्षणिक जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्या, असे बरेच प्रश्न पडतात आपल्याला की हे असं का होतंय, हे असं का झालंय, ते तसं का झालंय, हे असं का होत नाही. हे आपल्याला शैक्षणिक जीवन जगत असताना हे जे प्रॉब्लेम असतात आपले, हे जे प्रश्न पडतात, त्याच्यावर आपण समस्या शोधत असतो. रोज आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतो, पण त्याची सोडवणूकही करत असतो, पण आपण ती सायंटिफिक पद्धतीमध्ये मांडत नाही. आणि त्या समस्या सायंटिफिक पद्धतीमध्ये मांडून त्याच्यावर आव्हान लेखन करणं म्हणजे ऍक्शन रिसर्च. मग हे ऍक्शन रिसर्च हा जो प्रकार आहे तो म्हणजे ऍक्शन रिसर्च कॅन बी डिस्क्राईब ॲज अ फॅमिली ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी विच परस्यू ऍक्शन ऑर चेंज अँड रिसर्च फॉर अंडरस्टँडिंग द सेम थिंग. म्हणजे एखादी समस्या जाणवल्यानंतर ती समजून घेणं, ती बदलून टाकण्यासाठी काहीतरी त्याच्यावर ऍक्शन करणं, याचा अर्थ होतो ऍक्शन रिसर्च. आता हे ऍक्शन रिसर्चच्या बाबतीमध्ये आणखी एक स्लाइड बघा. यामध्ये काय म्हणलंय की ऍक्शन रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ सिस्टमॅटिक रिफ्लेक्शन, इन्क्वायरी अँड ऍक्शन कॅरीड आउट बाय इंडिव्हिज्युअल अबाउट देअर ओन प्रॅक्टिसेस. म्हणजे आपल्याला दैनंदिन शैक्षणिक जीवन जगत असताना ज्या वेगवेगळे प्रश्न पडतात, वेगवेगळ्या समस्या जाणवतात, वैयक्तिकरित्या म्हणा, शाळेच्या बाबतीत म्हणा, किंवा शाळेशी संबंधित जे काही मानवी घटक असतील त्या मानवी घटकाच्या बाबतीमध्ये म्हणा, जे काही समस्या जाणवतात त्या समस्येचं सायंटिफिक प्रोसेसने रिफ्लेक्शन करणं, त्याची इन्क्वायरी करणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं आणि त्या समस्येची सोडवणूक करणं म्हणजे ॲक्शन रिसर्च. आणि ॲक्शन रिसर्च ही टर्म किंवा हा शब्द जो आहे, हा शब्द मुळात याच्यासाठी वापरला जातो, ॲक्शन करून त्याच्यावर रिसर्च करणं, कृती प्लस संशोधन, म्हणजे आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठी. आपलं जे मग स्वतःच्या शैक्षणिक जीवनातला अनुभव समस्या सोडवण्यासाठी, मग त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, आपल्या शैक्षणिक व्यक्तिमत्वाचा विकास होतो, संस्था स्तरावर ज्या काही समस्या असतील, मग मुख्याध्यापक म्हणून, पर्यवेक्षक म्हणून, संस्था चालक म्हणून जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या आपल्याला सोडवणं, म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही समस्यांची सोडवणूक आपण प्रोसेस करतो त्याच्यावर सायंटिफिक पद्धतीनं, त्याला म्हणतात ॲक्शन रिसर्च. आता हे ॲक्शन रिसर्च मित्रांनो, या डेफिनेशन परत एकदा तुमच्या समोर आहे. हे कर्ट लेविनचं चित्र आहे बघा मित्रांनो, कर्ट लेविन. आता द प्रोसेस बाय व्हिच प्रॅक्टिशनर अटेम्प्ट टू स्टडी देअर प्रॉब्लेम सायंटिफिकली इन ऑर्डर टू गाईड, करेक्ट, इव्हॅल्युएट देअर डिसिजन अँड ॲक्शन इन व्हॉट नंबर ऑफ पीपल हॅव कॉल्ड ॲक्शन रिसर्च. स्टीफनची ही व्याख्या आहे.
आता बघा, एखादं इथे या व्याख्यामध्ये असं सांगितलं की एखादी समस्या, एखादी शैक्षणिक समस्या जी आम्हाला रोज भेडसावते, संस्थेला भेडसावते, वैयक्तिकरित्या भेडसावते, आम्हाला सगळ्यांना भेडसावते, त्या समस्येला गाईड करण्यासाठी, त्याच्यात काही करेक्शन करण्यासाठी, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी सायंटिफिक पद्धतीनं शोधणं, त्याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो, असं कोरेज स्टीफन ही व्याख्या दिलेली आहे. म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात शैक्षणिक अनुभवामधले, ते शैक्षणिक अनुभवामधले प्रॉब्लेम एखाद्या वेळी बऱ्याच वेळा काय होतं की आपले घेतलेले निर्णयच चुकतात. मग अशा वेळी चुकलेला निर्णय करेक्ट करण्यासाठी देखील ॲक्शन रिसर्च केला पाहिजे. कशामुळे आपला निर्णय चुकला, कोणत्या गोष्टीमुळे आपला निर्णय चुकला, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी देखील ॲक्शन रिसर्च केला पाहिजे. म्हणजे ॲक्शन रिसर्च ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असं कोरेज स्टीफनने आपल्या व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सिव्हिक गुडची व्याख्या बघा, सोपी आहे की ॲक्शन रिसर्च इज रिसर्च यूज बाय टीचर्स, सुपरवायझर अँड ॲडमिनिस्ट्रेटर टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ देअर डिसिजन अँड ॲक्शन्स. म्हणजे कृती संशोधन हे असं एक संशोधन आहे जे की शिक्षकांकडून, पर्यवेक्षकाकडून, प्रशासनाकडून त्याच्यावर काम केलं जातं की ज्या स्वतःचे डिसिजन घेतलेल्या, स्वतः केलेल्या ॲक्शनवर काहीतरी क्वालिटीमध्ये त्याचा इम्प्रूवमेंट झाली पाहिजे, अशा पद्धतीनं त्याच्यावर ॲक्शन घेणं म्हणजे ॲक्शन रिसर्च. त्यानंतर माऊलीची व्याख्या आहे बघा, एक माऊली, या माऊलीची व्याख्या आहे, ऑन द स्पॉट रिसर्च एम ॲट द सोल्युशन ऑफ अन इमिजिएट प्रॉब्लेम इज जनरली लोन इन एज्युकेशन ॲज ॲक्शन रिसर्च. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऑन द स्पॉट एखादी समस्या जर येत असेल आपल्याला, ऑन द स्पॉट म्हणजे वेळेवर, 11th hour जी काही समस्या आली ती समस्या आपल्याला जर सोडवायची असेल आणि त्याच्यावर इमिजिएट आन्सर आपल्याला पाहिजे असेल तर त्याला ॲक्शन रिसर्च असं म्हणतात. हे माऊलींची व्याख्या आहे. त्यानंतर पुढची बेस्टची व्याख्या आहे बघा, जॉन डब्ल्यू बेस्टची व्याख्या, की ॲक्शन रिसर्च इज फोकस्ड ऑन द इमिजिएट ॲप्लिकेशन, नॉट ऑन द डेव्हलपमेंट ऑफ थिअरी. इट हॅज प्लेस्ड एम्फसिस ऑन अ रिअल प्रॉब्लेम हेअर अँड नाऊ इन अ लोकल सिटी. म्हणजे हे काही थेअरीची डेव्हलपमेंट नाही, ॲक्शन रिसर्च म्हणजे इमिजिएट ॲप्लिकेशन, एखाद्या गोष्टीवर ताबडतोबीनं प्रयत्न करून सायंटिफिकरित्या त्या समस्येची उकल करणं म्हणजे ॲक्शन रिसर्च. तर या 4-5 व्याख्यामधून आपल्या लक्षात आलं असेल ते ॲक्शन रिसर्च म्हणजे काय. आता ह्या ॲक्शन रिसर्चचे एम्स कोणते बघा, उद्दिष्टे. मग उद्दिष्ट काय काय आहे त्याचे बघा, 7 उद्दिष्ट आहे. ते ॲक्शन रिसर्चचं उद्दिष्ट म्हणजे इम्प्रूव, टू इम्प्रूव प्रॅक्टिस गोईंग ऑन प्रेझेंटली इन द स्कूल. म्हणजे सध्या आपल्या शाळांमध्ये जे काही प्रॅक्टिसेस आपल्या चालू आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव करता येणं हे त्याचं एम आहे. त्यानंतर टू रिमूव द नोशन दॅट एज्युकेशनल रिसर्च इज द जॉब ऑफ स्पेशलिस्ट ओनली. म्हणजे आपल्या एज्युकेशनल रिसर्चमधले जे काही समस्या असतील त्या समस्या एक शोधून त्या रिमूव करणं हे एक आपल्याला त्याचं उद्दिष्ट सांगता येईल. त्यानंतर टू लेअर टीचर ॲडमिनिस्ट्रेटर रिसर्च माइंडेड. आता याचं उद्दिष्ट काय आणखी,
त्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही टीचर आहेत, आणि असं म्हटलं जातं बघा की शिक्षकाने कायम संशोधन केलं पाहिजे, वेगवेगळं लेखन केलं पाहिजे, वेगवेगळे रिसर्च आर्टिकल लिहिले पाहिजे. आज मला एका शिक्षकाने सकाळी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर मी पेटची परीक्षा पास झालोय पण मला कमी मार्क मिळाले. आणि एका शिक्षकाने मला असं सांगितलं की कमी मार्क जर मिळाले असेल तर घाबरू नका, एक दोन रिसर्च पेपर पब्लिश करा. आणि ते शिक्षक स्वतः आहे आणि दुसऱ्या शिक्षकाला सांगतात एक दोन रिसर्च पेपर पब्लिश करा. तेव्हा तो शिक्षक ज्यांनी सांगितलं होतं रिसर्च पब्लिश करा, तर त्या शिक्षकाने मला फोन केला की सर आता रिसर्च पेपर कसा लिहायचा हेच मला माहित नाही, आणि हा रिसर्च पेपर तो व्यक्ती पुढे चालून पी एच डी करणार. म्हणजे शिक्षकाने म्हणून बघा राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद ज्याला आपण SCERT म्हणतो, SCERTने देखील बऱ्याच वेळा शिक्षकांना प्रवृत्त केलेलं आहे ॲक्शन रिसर्च करण्यासाठी. म्हणून तुम्ही जेव्हा DEd करता तेव्हा तुम्हाला ॲक्शन रिसर्च कंपल्सरी आहे. DEd करता तेव्हा देखील ॲक्शन रिसर्च कंपल्सरी आहे. कशामुळे की तुम्हाला ती दृष्टी आली पाहिजे. म्हणून इथं एम काय याचा की तू मेन टीचर स्कूल ऍडमिनिस्ट्रेटर रिसर्च मॅनेजर झाला पाहिजे. म्हणजे आपल्या स्वतःच्या समस्या आपण स्वतःच्या पातळीवर सायंटिफिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने सोडवून आपण त्या पुन्हा नव्याने त्याच्यावर हे केलं पाहिजे. त्यानंतर तू डेव्हलप प्रॅक्टिशनर दॅट रिक्वायर कॉन्फिडन्स एबिलिटी. म्हणजे जे रिसर्च केल्याने स्वतःमध्ये कॉन्फिडन्स विश्वास आत्मविश्वास तयार होतो आणि स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याची कॅपॅसिटी ॲबिलिटी त्यामध्ये निर्माण होते. हे ॲक्शन रिसर्चचं एम आपल्याला समजेल. त्यानंतर टू मेक स्टुडंट टीचर आणि एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर मोर कॉन्शियस अबाउट देअर प्रॉब्लेम अँड इमिजिएट सोल्युशन. मग शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, प्रशासक असेल, या लोकांना कॉन्शियस करून कशाच्या बाबतीमध्ये की त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर इमिजिएट सोल्युशन तयार करण्यासाठी शोधण्यासाठी ॲक्शन रिसर्च कारणीभूत ठरतो. म्हणून हे याचं उद्दिष्ट आहे. टू मेक स्कूल अँड एज्युकेशनल पर्सनल मोर कोऑपरेटिव्ह अँड डेमोक्रॅटिक इन देअर वर्क. म्हणजे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या पर्सनल असतात त्यांना सहकार्यता कोऑपरेटिव्ह नेचर त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्य रुजवणं याच्यासाठी देखील हे ॲक्शन रिसर्च एम आहे. त्यानंतर टू इनकल्केट डिझायर अँड ॲटिट्यूड अमंग स्कूल पर्सनल फॉर बिल्डिंग एक्सलन्स इन देअर वर्क. म्हणजे शाळेमध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींमध्ये त्याच्या कामामध्ये एक्सेलन्स गुणवत्ता आणण्यासाठी ॲक्शन रिसर्च आवश्यक आहे. टू मेक द एन्व्हायरमेंट ऑफ द स्कूल मोर कंडक्टिव्ह ऑर इफेक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग. म्हणजे शाळेमध्ये जे अध्ययन अध्यापनाचं वातावरण असतं ते वातावरण मोर अँड मोर इफेक्टिव्ह करण्यासाठी ॲक्शन रिसर्च आवश्यक आहे. त्यानंतर याचे वैशिष्ट्य बघा, कॅरेक्टरिस्टिक याचे काय वैशिष्ट्य याची की इट इज अ पार्टिसिपंट ड्रायव्हन अँड रिफ्लेक्टिव्ह. हे सहकारीच्या तत्वावर चालतं, हे याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतलं जातं, ड्रिव्हन केलं जातं, हे प्रक्षेपित केलं जातं. त्यानंतर याच्यावर पर्टिक्युलर फोकस असतो, हे कोलॅबोरेटिव्ह असतं, एकमेकाच्या सहकार्याने हे चालतं. त्यानंतर टू लीड चेंज अँड देअर इम्प्रूव्हमेंट द प्रॅक्टिस. आपण जे दैनंदिन जे अध्यापन करतो किंवा दैनंदिन जे जीवन जगत असतं शाळेमध्ये शालेय समाजामध्ये, त्या शालेय समाजामधल्या शैक्षणिक समाजामधील
वातावरणामध्ये बदल करणं, त्याच्यामध्ये इम्प्रूवमेंट करणं, त्याच्यानंतर काही त्या संदर्भामध्ये काही स्पेसिफिक संदर्भ रहित प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, हे एक डायनॅमिक प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये निरंतर चालते म्हणून हे डायनॅमिक आहे. यामध्ये एक पद्धतीचं चैतन्य असतं, याच्यामध्ये कृतीला वाव आहे. आणि ह्या कृती, जसं उदाहरणार्थ मी एखादं माझ्या पातळीवर समस्या सोडवली तर मी सोडवलेले उपाययोजना दुसऱ्याला लागू होतील, पण मी ज्या सोडवलेल्या उपाययोजना दुसऱ्याला लागू होतील बऱ्यापैकी, पण काही लागू होतीलच असं नाही, कारण ती समस्या व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचं सोल्युशन हे वेगवेगळं असतं, पण आपल्याला गाईडलाईन मिळत असते म्हणून हे शेअरिंग रिसर्चमध्ये येत. म्हणून बघा, अनुभवी व्यक्तीला हेडमास्टर केलं जात, नवख्या माणसाला हेडमास्टर केलं जात नाही. का? कारण त्याच्या मागे अनुभव असतो. अनुभव हीच खात्री आपल्याकडे म्हणे, कारण अनुभव म्हणजे काय की यांना अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात यांनी प्रशासकीय दृष्ट्या, म्हणून त्याला तेवढा अनुभव आहे असं म्हटलं जातं. आणि अशा माणसाची सिनियर मोस्ट म्हणून निवड केली जाते असं आपल्याला म्हणते. आता हे ॲक्शन रिसर्च आहे मित्रांनो, ते याचा स्कोप पाहिजे कारण नाही काय कुठे कुठे भेटत आहे आपल्याला हे बघू आपण. तर हे ॲक्शन रिसर्चचे एरिया कोणकोणते आहेत, कुठे कुठे मिळतात, साधं उदाहरण घ्या तुम्ही की तुमचे जे सात विषय आहेत, या सात विषयामधल्या कोणत्याही कंपोनंटमध्ये तुम्हाला तुमच्या ॲक्शन रिसर्चचा विषय मिळेल. मग हे सात कंपोनंट कोणते आहे बघा, हेच होते की टीचिंग अँड लर्निंग, रिडिंग रायटिंग डिसिप्लिन, शालेय वातावरण, उपस्थिती, अकॅडमिकली हे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे अध्ययन असेल, अध्यापन असेल, वाचन असेल, लेखन असेल, शिस्त असेल, शालेय वातावरण असेल, उपस्थिती असेल, सोशली सामाजिक प्रश्न, शैक्षणिक संबंधामधले ते कोणते, तर काही उशिरा येणारी मुलं असतात, होमवर्क न करणारी मुलं असतात, सहकारी न करणारी मुलं असतात, काहींना चुकीच्या सवय असतात, काहींमध्ये काही फिजिकल डिफिशियन्सी असते, विकलांगता असते, दिव्यांग लोक असतात त्यांचे काही प्रॉब्लेम असतात, त्यानंतर सिलेबसमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, काही पाठ्यपुस्तकामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, टीचर डायरीमध्ये बऱ्याच वेळा समस्या असतात, त्यानंतर प्लॅनिंग नियोजनामध्ये समस्या असतात, काही प्रशिक्षणामध्ये समस्या असतात, टाइमटेबलमधून आपल्याला ह्या समस्या मिळतात, त्यानंतर परीक्षेमध्ये समस्या असू शकतात, चाचण्यांमध्ये समस्या असू शकतात, संपादन टेस्टमध्ये समस्या असू शकतात, युनिट टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, काही उपचारात्मक टेस्टमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, त्याच्यानंतर काही मार्कांमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, काही वृत्तीमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, काही मोटिवेशन्समध्ये प्रॉब्लेम असू शकतात, काही नेतृत्व गुणामध्ये प्रॉब्लेम असू शकतात, काही नेतृत्व गुणाचे हॅबिट असू शकतात, काही व्यावसायिक विकासामध्ये प्रॉब्लेम असू शकतात, काही फिजिकल गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असू शकतात. तर हे जे आपले डीएसएमचे सात विषय आहेत, या सात विषयामधले हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि याच्यामधून कोणत्याही एका एरियावर आपल्याला समस्या घ्यायची ती, आणि ती समस्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सोडवायची, त्याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो. आता हे ॲक्शन रिसर्चमध्ये काय महत्व याचं, तर त्याला एनकरेज करणं, त्यानंतर याच्या डेमोक्रेटिक अप्रोच तयार करणं, एम्पावर करणं, बळकटी आणणं, त्यानंतर एनकरेज करणं किंवा प्रमोट करणं, हे याचं महत्व आहे ॲक्शन रिसर्चचं. आता हे ॲक्शन रिसर्चचे टाईप कोणते आहे हे थोडक्यात बघू आपण.
ते कृती संसाधनाचे टाईप कोणते, पहिलं म्हणजे वैयक्तिक कृती संसाधन, ते टीचर ॲक्शन रिसर्च असतो. याच्यामध्ये सिंगल टीचरला जे काही प्रॉब्लेम येतात ते सिंगल टीचर हा सोडवत असतो. त्यानंतर दुसरं आहे कोलॅबोरेटिव्ह ॲक्शन रिसर्च, एकमेकांच्या सहकार्याच्या कोलॅबोरेशनने ॲक्शन रिसर्च तयार केला जातो. यामध्ये टू ऑर थ्री टीचर्स एकत्र येऊन हे काम करतात. आणि तिसरं आहे ते म्हणजे स्कूल वाईड ॲक्शन रिसर्च, मग हे सगळा स्टाफ मिळून आपल्या संस्थेशी संबंधामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सगळा स्टाफ मिळून शस्त्रशुद्ध पद्धतीने सोडवतात. हे ॲक्शन रिसर्चचे तीन प्रकार आहेत, वैयक्तिक, कोलॅबोरेटिव्ह सहसंबंधात्मक आणि स्कूल वाईड म्हणजे शालेय स्तरावरचं ॲक्शन रिसर्च. मग आता पूर्वी जी पहिल्यांदा आकृती दाखवली होती मी, ती आकृती आपल्याला पुन्हा एकदा याचं स्पष्टीकरण लक्षात आलं असेल तर आपल्याला काय की समस्या शोधायची, घेऊ, त्याच्यावर प्लॅन करायचा, त्याच्यावर ॲक्शन घ्यायची, त्याचं निरीक्षण करायचं, त्याचा रिव्ह्यू घ्यायचा, ॲक्शन संपली की परत त्याचा रिव्ह्यू करायचा, प्लॅन करायचा, ॲक्शन करायची, दुसरी समस्या ऑब्झर्व करायची, रिव्ह्यू करायचा, दुसरी समस्या घ्यायची, प्लॅन करायचा. म्हणजे ही प्रोसेस अशा पद्धतीने चालते, त्याला कंटिन्युअल प्रोग्रेस असं म्हणतात. म्हणून शालेय जीवन हे वारंवार समृद्ध होत जाणार आणि आपल्याला आपला व्यावसायिक विकास सुद्धा करता येणार, आपल्या संस्थेची भरभराट होणार, स्वतःच्या शैक्षणिक जीवनाची भरभराट होणार असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे ॲक्शन रिसर्च आहे, याच्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, पण मला असं वाटतं की आपण थांबूया, कारण 4 वाजता